Thank you.
सांस्कृतिक कार्यक्रम हो एक उद्देश है आणि आपला मराठी हिंदू समाज आपली परंपरा जी असा त्याची लोकांना आठवण व्हावी आणि त्या पद्धतीने लोकांनी वागावं. नवीन सुधारणा जरी झाली असेल, कॉम्पिटेटिव्ह पद्धत जरी असेल, इंग्लिश पद्धत जरी असेल, परंतु हिंदू धर्माची जी परंपरा आहे ती शेवटपर्यंत राखणं गरजेचे आहे. त्याशिवाय हिंदू धर्म आपल्या ठिकाणी राहणार नाही. यासाठी हा आमचा एक उद्देश आहे की कोणत्याही लहान गावापासून निर्माण व्हावं आणि शहरापर्यंत पोचावं. यासाठी हे आम्ही एका दोन तीन वर्ष आता तिसरं वर्ष आहे की हिंदू धर्माची पारंपरिकता जगामध्ये किंवा आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हावी यासाठी हे आमचा एक उद्देश आहे. कार्यक्रमाचं आयोजन आता सध्या मार्च एंडिंग असल्यामुळे प्रत्येकाचा वेळ नसतो, तरी पण आम्ही अगोदर 15 दिवसापासून सुरुवात करतो की ज्याचा ज्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना ग्रुपला बोलवतो, त्यांच्या वेगवेगळी प्रॅक्टिस. आता यावर्षी आकर्षण खास म्हणजे कोंडागटमधील महिलांचं ढोल पथक आम्ही सुरू केलेलं आहे. जवळजवळ 40 महिलांचा सहभाग त्यामध्ये आहे. त्यानंतर इकडचं पारंपरिक आपलं गजानृत्य आहे, महिलांची फुगडी नृत्य आहेत, त्यानंतर एक चित्ररथ, दोन चित्ररथ त्या ठिकाणी आहेत, लेझिम पथक आम्ही बसवलं आहे आणि त्यानंतर मर्दानी खेळ आहेत, त्याचबरोबर रोंबाट झाली आपली एक लोककला परंपरा आपली जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे ती आपल्या कोंडावासींना दिसावी. कारण कुडाळ, सावंतवाडी असे शहरामध्येच हे कार्यक्रम होतात, आपल्या ग्रामीण भागामध्ये होत नाहीत आणि सर्वजण एकत्र यावेत. सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे सगळ्यांनी एकत्र येऊन गावाची एकजूट दिसावी यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. कोंडागटमध्ये जसं बघितलं तर मी बचत गटाचं काम करते. कोंडागटमध्ये आमच्या एकूण 45 बचत गट कार्यरत आहेत आणि या बचत गटांचा एकता व्हावी आणि या पूर्ण गावातले ग्रामस्थ एकरूप व्हावेत यासाठी आम्ही गेली 3 वर्ष, हे 3रं वर्ष आहे आम्ही हा कार्यक्रम राबवतोय. आणि यंदा खास आकर्षक म्हणून आम्ही यंदा महिलांचं ढोल पथक बसवलेलं आहे आणि हे ढोल पथक आम्ही यावर्षी राबवून त्यांना प्रोफेशनल त्याच्यासाठी म्हणजे महिलांना प्रोफेशनल व्यवसाय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि यापुढेही आम्ही महिलांसाठी इतर व्यवसायही करण्यासाठी आमचं सांस्कृतिक प्रतिष्ठान सदैव म्हणजे कार्यरत असणार आहे आणि आम्हाला ग्रामस्थांची तशी साथ आहे. Thank you.
Yeah.
Thank you.
गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होय हे एक उद्देश आहे आणि आपल्या मराठी हिंदू समाजाची आपली परंपरा जी असा त्याची लोकांना आठवण व्हावी आणि त्या पद्धतीने लोकांनी वागावं. नवीन सुधारणा जरी झाली असेल कॉम्पिटिव्ह पद्धत जरी असेल इंग्लिश पद्धत जरी असेल हिंदू धर्माची जी परंपरा आहे ती शेवटपर्यंत राखणं गरजेचे आहे. त्याशिवाय हिंदू धर्म आपल्या ठिकाणी राहणार नाही. यासाठी हा आमचा एक उद्देश आहे की कोणत्याही लहान गावापासून निर्माण व्हावं आणि शहरापर्यंत पोचावं यासाठी हे आम्ही एका दोन तीन वर्ष आता तिसरं वर्ष आहे की हिंदू धर्माची पारंपरिकता जगामध्ये किंवा आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हावी यासाठी हे आमचा एक उद्देश आहे. कार्यक्रमाचं आयोजन आता सध्या मार्च एंडिंग असल्यामुळे प्रत्येकाचा वेळ नसतो तरी पण आम्ही अगोदर 15 दिवसापासून सुरुवात करतो की ज्याचा ज्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना ग्रुपला बोलवतो त्यांच्या वेगवेगळी प्रॅक्टिस. आता यावर्षी आकर्षण खास म्हणजे पोंडाघाटमधील महिलांचं ढोल पथक आम्ही सुरू केलेलं आहे. जवळजवळ 40 महिलांचा सहभाग त्यामध्ये आहे. त्यानंतर इकडचं पारंपरिक आपलं गजानृत्य आहे, महिलांची फुगडी नृत्य आहेत, त्यानंतर एक चित्ररथ, दोन चित्ररथ त्या ठिकाणी आहेत, लेझिम पथक आम्ही बसवलं आहे आणि त्यानंतर मर्दानी खेळ आहेत, त्याचबरोबर रोंबाट झाली आपली एक लोककला परंपरा आपली जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे ती आपल्या कोंडावासींना दिसावी. कारण कुडाळ सावंतवाडी असे शहरामध्ये जे कार्यक्रम होतात आपल्या ग्रामीण भागामध्ये होत नाहीत आणि सर्वजण एकत्र यावेत, सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे सगळ्यांनी एकत्र येऊन गावाची एकजूट दिसावी यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. कोंडागटमध्ये जसं बघितलं तर मी बचत गटाचं काम करते. कोंडागटमध्ये आमच्या एकूण 45 बचत गट कार्यरत आहेत आणि या बचत गटांचा एकता व्हावी आणि या पूर्ण गावातले ग्रामस्थ एकरूप व्हावेत यासाठी आम्ही गेली 3 वर्ष, हे 3रं वर्ष आहे आम्ही हा कार्यक्रम राबवतोय आणि यंदा खास आकर्षक म्हणून आम्ही यंदा महिलांचं ढोल पथक बसवलेलं आहे आणि हे ढोल पथक आम्ही यावर्षी राबवून त्यांना प्रोफेशनल त्याच्यासाठी म्हणजे महिलांना प्रोफेशनल व्यवसाय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही आम्ही महिलांसाठी इतर व्यवसायही करण्यासाठी आमचं सांस्कृतिक संस्थान सदैव म्हणजे कार्यरत असणार आहे आणि आम्हाला ग्रामस्थांची तशी साथ आहे. आणि गाडी पास झाली आणि पाठीमागे डेपो Thank you.
चलना अंदर।